Good afternoon, student. This is your teacher Shraddha. Today, in the natural resources, air, water, and land, we will see the exercise. Exercise manje swadhyay aaj apan pahanar aho. Tyachyamadhye first ahe filling the blanks. Rikamya jaga bhara. First one, the layer of ozone gas absorbs dash rays that comes from the सन टू द अर्थ म्हणजेच ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी डॅश किरणे शोषून घेतो. ऑफ द टोटल वॉटर अवेलेबल ऑन द अर्थ फ्रेश वॉटर फॉर्म डॅश परसेंट म्हणजेच पृथ्वीवर गोड्या पाण्याचा 19% साठा उपलब्ध आहे. थर्ड आहे बोथ डॅश अँड डॅश कॉन्स्टिट्युएंट are present in the soil. मृदामध्ये डॅश व डॅश घटकांचे अस्तित्व असते. क्वेश्चन नंबर टू, वाय इट इज सेड दॅट म्हणजेच असे का म्हणतात. फर्स्ट ऑफ ऑल, द ओझोन लेअर इज अ प्रोटेक्टिव्ह शेल ऑन द अर्थ. ओझोन थर पृथ्वीचे संरक्षण कवच आहे. वॉटर इज अ लाईफ, पाणी हे जीवन आहे. थर्ड वन, सी वॉटर इज यूजफुल इवन थ्रू इट इज नॉट पोर्टेबल म्हणजे समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी ते उपयुक्त आहे. क्वेश्चन नंबर थ्री, वॉट विल हॅपन इफ फर्स्ट वन मायक्रोब इज इन द सॉइल गेट डिस्ट्रॉय. सूक्ष्मजीव मृदेमधले सूक्ष्मजीव नष्ट झाले तर काय होईल. सेकंड आहे नंबर ऑफ व्हेकल्स अँड अ फॅक्टरीज इन द यू आर सराउंडिंग इन्क्रीज. जर तुमच्या आजूबाजूचे वाहनं आणि कारखाने यांची संख्या वाढली तर काय होईल. आणि थर्ड आहे कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन वॉटर वेपर आणि मायक्रोब्स. आणि ग्रुप बीमध्ये आहे जनरेशन्स ऑफ द सॉइल रेन प्लांट्स अँड फूड प्रोडक्शन कंबेन्शन म्हणजेच मृदेची निर्मिती रेन म्हणजे पाऊस वनस्पती व अन्न निर्मिती आणि ज्वलन. कॉन्स्टिट्युएंट ऑफ द बायोस्फियर सेकंड आहे बायोटिक कॉन्स्टिट्युटंट ऑफ सॉइल. थर्ड वन आहे फॉसिल फ्युएल. फोर्थ वन आहे इंटर गॅसेस इन एअर. फिफ्थ वन आहे गॅसेस दॅट आर हार्मफुल टू द ओझोन लेअर म्हणजेच जीवावरणाचे भाग लिहायचे आहेत. मृदेचे जैविक घटक जीवाश्म इंधन यांची नावे लिहायची आहेत. हवेतील निष्क्रिय वायू यांचं नाव लिहायचं आहे. ओझोन थरास घातक असणारे वायू यांची नावं लिहायची आहे. नंतर सिक्स वन आहे थ्रू अँड फॉल्स. थ्रू आणि फॉल्स स्टेटमेंट लिहून ते वाक्य बरोबर आहे की चूक ते लिहायचं आहे. लँड अँड सॉइल आर द सेम थिंग. जमीन आणि मृदा ही एकच असते. द वॉटर इज इन अ लेक इज कॉल्ड ग्राउंड वॉटर. इट टेक्स अबाउट थाउजंड्स ऑफ इयर्स टू फॉर्म अ 25 सेंटीमीटर थिक लेअर ऑफ अ सॉइल. हजारो वर्ष लागतात 25 सेंटीमीटरचा जाडीचा मृदेचा थर तयार व्हायला. आणि डी आहे रेडॉन इज यूज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट. क्वेश्चन नंबर सेवन्थ आहे आन्सर इन युअर ओन वर्ड. स्वतःच्या शब्दात आन्सर्स लिहायचे आहेत. चार आहेत एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ अ डायग्राम हाऊ सॉइल इज फॉर्म म्हणजेच मृदेची निर्मिती कशी होते हे आकृती काढून लिहा. दुसरा आहे वाय इज देअर अ शॉर्टेज ऑफ वॉटर इवन थ्रू इट ऑक्युपाय अबाउट 71% ऑफ द अर्थ सर्फेस म्हणजेच पृथ्वीत सुमारे 71% भूभाग हा पाण्याने व्यापलेला असून देखील पाण्याची कमतरता का भासते. सी वॉट आर द व्हेरियस कॉन्स्टिट्यूट्स ऑफ एअर रेड दे यूजेस म्हणजेच हवेतील विविध घटक कोणते आणि त्यांचे उपयोग लिहा. आणि डी आहे वाय आर एअर वॉटर अँड लँड कन्सिडर्ड टू बी व्हॅल्युएबल नॅचरल रिसोर्सेस. हवा पाणी आणि
जमीन ही बहुमूल्य नैसर्गिक संसाधने का आहे? या एक्सरसाइज मधलं क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला आज सॉल्व करायचं आहे आणि मला व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे. आणि त्याच्यानंतरचे क्वेश्चन नंबर 4, 5, 6 हे नेक्स्ट टाइम सॉल्व करून क्वेश्चन नंबर 7 त्यानंतर सॉल्व करायचं आहे. म्हणजे आज सॅटरडेला तुम्ही क्वेश्चन नंबर 1, 2, 3 सॉल्व केलं की त्याच्यानंतर मंडे आणि ट्यूजडेला हे सॉल्व करायचं आहे. थँक्स फॉर द डे. बाय.